शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले मनपूर्वक स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून विविध योजनांचे अपडेट्स आपण नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो। तर आज सुद्धा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे महत्त्वाचे असे अपडेट आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, दिनांक 31 मे 2022 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। परंतु तो काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळालेला आहे तर अनेक शेतकरी असे आहेत त्यांच्या बँक खात्यात अद्यापही पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 11व्या हप्त्याची रक्कम ही जमा झालेली नाही। तर नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना हा 2000 रुपयांचा 11वा हप्ता मिळालेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच नेमकं या कार्यक्रमात कशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 11वा हप्ता हा वितरित केला ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। प्रधानमंत्री जी, इस योजना के माध्यम से अब तक 1,82,000 करोड़ रुपए से ज्यादा की राशि हमारे अन्नदाता प्राप्त कर चुके हैं। इस क्रम में पीएम किसान सम्मान निधि की 11वीं किश्त के रूप में आज फिर से माननीय प्रधानमंत्री जी के द्वारा देश के किसानों के खातों में 21,000 करोड़ रुपए सीधे ट्रांसफर होंगे। हम अब माननीय प्रधानमंत्री जी से विनम्र निवेदन करेंगे कि वो कृपया बटन दबाकर प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 11वीं किश्त किसानों के खातों तक पहुंचाने की कृपया करें। निश्चित तौर से हमने देखा कि कैसे पारदर्शी व्यवस्था से डिजिटल भारत, डिजिटल इंडिया के माध्यम से देश के अन्नदाताओं के खातों में सीधे 21,000 करोड़ रुपए प्रधानमंत्री जी के हाथों से ट्रांसफर हुए हैं और लाभ पाने वाले किसानों की जो संख्या है वो 10 करोड़ है। और अपने आप में अगर आज तक की बात की जाए, अगर इस किश्त को 11वीं किश्त को मिला दिया जाए तो 2 लाख करोड़ से ज्यादा की रकम अब तक किसानों के खातों में पहुंच चुकी है। बहुत बहुत धन्यवाद प्रधानमंत्री जी। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता 31 मे 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आलेला आहे। एकूण 10 कोटींपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 21,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम ही ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। परंतु नेमका हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला आता हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल। तर मित्रांनो, लक्षात असू द्या, ज्या शेतकरी बांधवांचे जे बँक खाते आहेत त्या बँक खात्याला आधार लिंक असेल, NPCIला लिंक असेल, त्याच खात्यात ही रक्कम ट्रान्सफर झालेली आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांचे बँक खाते NPCIला लिंक नसेल, म्हणजेच आधार क्रमांक लिंक नसेल, तर त्यांच्या बँक खात्यात अद्याप पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता हा जमा झालेला नाही। तर तुम्ही चेक करू शकता तुमचे जे आधार क्रमांक आहे ते कोणत्या बँक खात्याला लिंक आहे, तुमचा आधार बँक लिंकिंग स्टेटस तुम्ही चेक करू शकता। त्यासाठीचा व्हिडिओसुद्धा आपण बनवलेला आहे, तो मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्या नेमकं कोणत्या खात्यात ही रक्कम जमा झालेली आहे। असं पण असू शकते की आधी आतापर्यंत तुम्हाला समजा एखाद्या दुसऱ्या बँकेत पैसे मिळत होते, परंतु तुमचं आधार कार्ड हा दुसऱ्याच बँकेला लिंक आहे, त्यामुळे यावेळेस त्या बँकेत ते पैसे जमा झालेले असतील। त्यामुळे त्या बँकेतसुद्धा जाऊन तुम्ही चेक करून घ्या ज्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक आहे, तुम्हाला हा हप्ता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांना म्हणजे कोणत्याच बँक खात्यात आतापर्यंत पैसे मिळालेले नाही परंतु आतापर्यंत मिळत होते, तर त्या शेतकरी बांधवांनी त्यांचे जे आधार क्रमांक आहे त्या बँकेत जाऊन, ज्या अकाउंटमध्ये त्यांना पैसे पाहिजे त्या बँकेत जाऊन त्या अकाउंटला आधार क्रमांक लिंक करून घ्यावे, NPCIला लिंक करून घ्या, अशा प्रकारचे त्यांना तिथं बँकेत जाऊन म्हणावे, जेणेकरून यापुढील हप्ते आता मिळण्यात अडचण येणार नाही। तर हा हप्ता जो आहे 11वा हप्ता KYC केलेले तसेच KYC न केलेले शेतकऱ्यांच्या बँक खात्यातसुद्धा जमा झालेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता दिनांक 31 मे 2022 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते विशेष कार्यक्रमात 10 कोटींपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। एकूण 21,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही हस्तांतरित करण्यात आलेली आहे। तर अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली। तर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स। धन्यवाद।